यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण डाल्टनच्या भरीव गोळ्यांच्या अणुप्रारूपापासून ते थॉम्सनच्या प्लम पुडिंग ते रदरफोर्डच्या केंद्रकीय अणुप्रारूपापर्यंत अणूची संरचना कशी विकसित होत गेली ते पाहिलं अणूच्या संरचनेबद्दल अधिकाधिक माहिती मिळून प्रारूपाची मांडणी विकसित झाली थॉम्सननी ऋणप्रभारित कणांना इलेक्ट्रॉन तर धनप्रभारित कणांना प्रोटॉन असं नाव दिलं रदरफोर्टच्या केंद्रकीय प्रारूपाच्या त्रुटी किंवा मर्यादा काय होत्या भौतिकशास्त्रातील प्रस्थापित नियमानुसार वर्तुळाकार कक्षेत परिभ्रमण करणाऱ्या विद्युत प्रभारीत वस्तूची ऊर्जा कमी होते अर्थात केंद्रकाभोवती परिभ्रमण करणाऱ्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा कमी होत जाऊन इलेक्ट्रॉन केंद्रकात विलीन होऊन अणुला अस्थायी बनवेत ही त्रुटी किंवा अडचण नील्स बोर यांनी सन एकोणीसशे तेरामध्ये मांडलेल्या स्थायी कक्षा अणुप्रारुपाने दूर झाली त्यांची तत्व पुढील प्रमाणे होती पहिलं तत्व अणुच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन केंद्रकापासून विशिष्ट अंतरावर असणाऱ्या समकेंद्री वर्तुळाकार कक्षांमध्ये असतात दुसरं तत्व विशिष्ट कक्षेत असताना इलेक्ट्रॉनची ऊर्जा ही स्थिर असते तिसरं तत्व जेव्हा इलेक्ट्रॉन आतील कक्षेतून बाहेरील कक्षेत उडी मारतो तेव्हा तो ऊर्जेचं शोषण करतो जेव्हा तो बाहेरील कक्षेतून आतील कक्षेत उडी मारतो तेव्हा तो ऊर्जा उत्सर्जित करतो ही शोषलेली किंवा उत्सर्जित केलेली ऊर्जा दोन कक्षांच्या ऊर्जेतील फरका एवढी असते या कक्षा किंवा ऊर्जा कवचांना बोरनी केंद्रकाच्या सगळ्यात जवळच्या कक्षेपासून सुरुवात करत के एल एम एन अशी नावं दिली तर मग केंद्रकाच्या जवळचं कवच कोणतं असेल के कवच तर बोर्डचं स्थायी कक्षा अणुप्रारूप पुढील प्रमाणे दाखवता येईल विषयीच्या पुढील अभ्यासातून आणि प्रयोगातून अजून एका अव अणुकणाच्या अस्तित्वाची शक्यता वर्तवली गेली हा शोध चॅडविकने एकोणीशे बत्तीस मध्ये लावला आणि त्याला त्यांनी न्यूट्रॉन असं नाव दिलं जो प्रोटॉन सह केंद्रकामध्ये अस्तित्वात होता प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स यांना एकत्रितपणे न्यूक्लिऑन्स असं संबोधलं जातं अणुमधील अवअणुकणांचे गुणधर्म अवअणुकण इलेक्ट्रॉन याचं स्थान हे केंद्रकाच्या बाह्य भागातल्या कक्षेत किंवा कवचामध्ये असतं इलेक्ट्रॉनवरचा प्रभाव हा ऋणस्वरूपाचा असतो जो की वजा एक पूर्णांक सहा गुणिले दहाचा वजा एकोणीसावा घात कुलोंब इतका असतो इलेक्ट्रॉनचं वस्तुमान हे नऊ पूर्णांक एक गुणिले दहाचा वजा एकतीसावा घात असतं अणुकण प्रोटॉन याचं स्थान हे केंद्रकामध्ये प्रोटॉन वरचा प्रभार हा धनस्वरूपाचा असतो जो की एक पूर्णांक सहा गुणिले दहाचा वजा एकोणीसावा घात कुलोंब इतका असतो प्रोटॉनचं वस्तुमान हे एक डाल्टन म्हणजे एक पूर्णांक सहा सहा गुणिले दहाचा वजा सत्तावीसावा घात के जी इतकं असतं अवाणुकण न्यूट्रॉन याचं स्थान हे केंद्रकामध्ये असतं न्यूट्रॉन हा विद्युत प्रभार दृष्ट्या उदासीन किंवा त्याच्यावर कोणताच प्रभार नाही असा असतो न्यूट्रॉनचं वस्तुमान हे एक डाल्टन म्हणजेच एक पूर्णांक सहा सहा गुणिले दहाचा वजा सत्तावीसावा घात के जी जे की जवळजवळ प्रोटॉन एवढंच असतं एखाद्या विशिष्ट कवचामध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन्स मावू शकतात ते दोन गुणिले वर चा वर्ग या सूत्रानं ठरतं ज्यात एन म्हणजे कवचाचं मूल्य किंवा क्रमांक तर आता प्रत्येक कवचात जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन्स असतील ते शोधून काढूयात कवचांची अधिकतम इलेक्ट्रॉन धारकता जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन्स समाविष्ट करण्याची क्षमता एन बरोबर एक म्हणजेच के कवच याची अधिकतम इलेक्ट्रॉन धारकता ही दोन गुणिले एनचा वर्ग म्हणजेच दोन गुणिले एकचा वर्ग बरोबर दोन इतकी असते एन बरोबर दोन म्हणजेच एल कवच याची अधिकतम इलेक्ट्रॉन धारकता ही दोन गुणिले दोनचा वर्ग बरोबर आठ इतकी असते एन बरोबर तीन म्हणजेच एम कवच याची अधिकतम इलेक्ट्रॉन धारकता ही दोन गुणिले तीनचा वर्ग बरोबर अठरा इतकी असते एन बरोबर चार म्हणजेच एन कवच याची अधिकतम इलेक्ट्रॉन धारकता ही दोन गुणिले चारचा वर्ग बरोबर बत्तीस इतकी असते याप्रमाणे पहिल्या कवचामध्ये जास्तीत जास्त दोन इलेक्ट्रॉन्स असू शकतात दुसऱ्यामध्ये आठ तिसऱ्यामध्ये अठरा इलेक्ट्रॉन्स आणि चौथ्यामध्ये बत्तीस आणि याचप्रमाणे पुढील कवचांमध्ये इलेक्ट्रॉन्सची संख्या वाढत जाते पण जर दुसरी कक्षा किंवा कवच सर्वात बाहेरचं असेल तर त्यात जास्तीत जास्त आठ इलेक्ट्रॉन्स असू शकतात आणि पहिलं कवच जर सगळ्यात बाहेरचं कवच असेल तर त्यात फक्त दोन इलेक्ट्रॉन्स मावू शकतात सारांश या व्हिडिओमध्ये आपण बघितलं कि रुदर फोरटचे ग्रहीय प्रारूप सुधारून बोरने त्याचे अणुप्रारूप मांडले इलेक्ट्रॉन्स हे अव अणुकण हायड्रोजन अणुपेक्षा अठराशे पट हलके असतात आणि केंद्रकाभोवती कवचांमध्ये फिरत असतात तेरा एल सत्तावीस साठी प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉनची संख्या सांगा तसेच इलेक्ट्रॉन संरूपण संख्यात्मक स्वरूपात लिहा